नमस्कार, मी जुई। जुई आज काय स्पेशल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे अळूचं फदफद। रेसिपीत लागणारे साहित्य व कृती वाचून घ्या। आता मी इकडे अळूची पानं घेतलेली आहेत 8 ते 10। आता अळूची पानं दोन प्रकाराची असतात, एक तर खायचा अळू असतो आणि दुसरा अळू वडी बनवायचा अळू। आता आपण याची मागची जी स्टेम असते ती आपण काढून घेऊया आणि याच्यातलं स्टेममधलं जे बाहेरचं जे कवर असतं ना तेही आपण हाताने सोलून घेऊया। हे बाजूला ठेवून देऊया आपण आणि याला आपण दोन तुकडे करून घेऊया। इकडे बाकीच्या सगळ्या अळूच्या पानांची देठं काढून त्याला साफ करून घेतलेले आहे आणि आता मी याला बारीक कापून घेणार आहे। त्यासाठी मी एकावर एक याला ठेवून घेते। आपल्याला अळू साफ करताना मात्र एक गोष्टीची लक्षात द्यायचं आहे की अळू करतोय ना, जेव्हा आपण अळू साफ करतोय तेव्हा आपण एक काळजी घ्यायची की अळू अळूच्या पानांनी आणि अळूच्या देठांनी अंगाला खाज येते। तेव्हा आपण जेव्हा आपण कापत असू त्याला तेव्हा आपण एवढीशी काळजी घ्यायची की आपण अजून कुठेही हात न लावता त्याला नीट कापून घ्यायचं आणि मग हात नीट धुवून घ्यायचे साबणाने। आणि जर तरी पण आपल्या अंगाला खाज येत असेल किंवा हातालाही खाज येत असेल तेव्हा मग आपण यात जे चिंचेचा कोळ वापरणार असू तो आपण थोडासा हातात घ्यायचा आणि मग त्यांनी आपल्या हात चोळून घ्यायचे, त्यांनी मग आपल्या हातातली जी खाज असेल ती निघून जाते। ही होती माझी आजची प्रोटिप। आता आपण इकडे देठं पण कापून घेतोय बारीक। पटकन वाटण करून घेऊया। त्यासाठी आपल्याला खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, आलं आणि लसूण लागणार आहे। आपण याची पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट बनवून झालेली आहे। आता मी इकडे 1 कप भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। आता 1/2 कप चिंचेचा कोळ दे। आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। त्यात 1 चमचा जिरं, जिरं तडतडल्यानंतर त्यात 1/2 चमचा हिंग, हिंग तडतडल्यानंतर त्यात आपण आपली अळूची पानं घालून घेऊया, ती देठही घालून घेऊया आणि एकदा नीट ढवळून घेऊया। श्रावणात मात्र एक मजा असते की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींचे आणि तरातराचे रेसिपीज खायला मिळतात। नीट ढवळल्यानंतर त्यात आपण आपली खोबऱ्याची पेस्ट घालून घेऊया, त्यालाही परत नीट मिक्स करून घेऊया आणि त्याला 1 मिनिटासाठी शिजवून घेऊया। त्यानंतर मी यात 1 कप शेंगदाणे घालून घेतलेत। शेंगदाण्यांनाही परत आपण नीट मिक्स करून घेऊया। त्यानंतर 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला, यालाही परत आपण नीट मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर त्यात 2 कप आपण पाणी घालून घेऊया। परत नीट एकदा मिक्स करून घेऊया। आणि याची आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया। 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपला अळू कसला जबरदस्त दिसतोय। याला आपण नीट एकदा मिक्स करून घेऊया। मस्त शिजला आहे आपले अळू, शेंगदाणेही एकदम परफेक्ट शिजलेले आहेत। ची पानं साधारणतः पावसाळ्याच्या महिन्यात खूप चांगली येतात। आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आपला 1/2 कप चिंचेचा कोळ घालून घेऊया। रेसिपीसाठी मला खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती म्हणून आज मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीची। आता आपण यात 1 चमचा गुळ घालून घेऊया आपले सगळे फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी। परत एकदा याला आपण मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटासाठी याला शिजवून घेऊया। बस मग आपली रेसिपी तयार आहे आता खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी करून बघितली तर नक्कीच मला कळवा माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती। पुन्हा भेटूया, धन्यवाद।